Panda. I got broads in Atlanta. Switch to the me in the family. Credit cards and the scammers. Hitting the licks in the band. Legacies. Hey, what's he? That's a brilliant shit. One dude. Uda Madana. And Jabuya of the Pai dude. Forbidden as a Raja and Yasari. Jivasa Kantaki. A Kantaki Lamuji Kitika Kantaki. Hey, can you? Marnati British Bangani and the Kana. To see you to my Tokusi. प्रत्यक्ष कुणी बघितलं असेल जंगलात सिंह ते भगवान समजा पण माणसाचे सिंह आणि ती जात त्यांनी उत्पन्न केली त्या सिंहाला एक खोड आहे तुमच्या आमच्या संघ सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण गाण खाली करून खायचं हा कधी नाही सिंह कधी दीड दोन दिवसाशिवाय शिकार करून खात नाही तो दुसऱ्याने केलेली शिकार खात नाही आपल्या गोठ्यात तुम्ही बघा या बैलांनी तोंड लावलेला कडव्याचा धाट दुसरा बैल पत्करायला तयार नसतो पण तो सिंह भूक लागली उठतो आपलं शेपूट जमिनीवरती आपटतो वेगळं असं बघतो सगळं एक दिवाणी ताकद दिली या जिघ्रत व्याघ्र सिंह ताकद कोणची आहे त्यांना भूक लागली तर आपलं खाद्य काय सीताफळ फळं केळी असं काही भाकरी ते मांसाहारी प्राणी संध्याकाळी श्वासोश्वास करून जाणं करतं अमक्या एका दिशेला अमक्या एका अंतरावरती अमकं एक सावज आहे आणि तिकडं छलांग मार उड्या मारत निघतो उड्या मारत असताना सिंहाची पद्धत अशी काय छलांग मारली उजवीकडं दुसरी मारली की डावीकडं उजवीकडं डावीकडं सारखं मारलो कारण आपलेच हातबाई हरामखोरपणा करून आपला सूर उगवायला कोणी माघारी येणार नाहीत ना या भीतीपुरी तो माग बघतो पण हा जो माणसातला सिंह माघारी खेळणे नाही मराठी शीर माघारी वळून बघितलं नाही माघारी फिरण्याचं सोडून द्या असलं विचित्र खुळं जीवन झाले 289 लढाया केल्या ह्या मूर्ख माणसाने आपण शाळे एवढं काही झालं बोलताना ती डॉक्टर म्हणशील का काय लायकीचे आपण लोक शिवजयं त्या करणार काही ते थोडं पोटपोटा झालं की टाळी केली पेटले कसं असेल मनुष्य 36 वर्षाच्या काळात 289 लढा लहान मोठ्या म्हणजे सरासरी एका वर्षात 10-11 लढाई झाल्या म्हणजे काय हो चाली गेला चहा पिऊन येऊया लढाई जाणं म्हणजे मृत्यूच्या गळ्यात हात घालून गळा भेट घेणं आहे असं 289 देवा हा खुळा मनुष्य गेला शिवाजी महाराजचं एक वैशिष्ट्य होत वैशिष्ट्य ते कृष्यातले सिंहच होते कोणत्याही गोष्टी पहिलं पाऊल आणि पहिला घाव कोटा घालतात मी बसतो इथं तुम्ही तिकडे जाऊन या काय काय होते ते पहा ते करा आणि मला मोबाईलवरून विचारा मग पुढे काय करायचं सांगते असला पंतुपणा होता स्वतः घाव स्वतः पाऊल करून जाणार असलं जीवन शिवाजी महाराज झाले आणि केलं का हो अशी पक्षाय होती मुघलशाही यांना मातीत घालून तुम्ही आमचे पुत्र आहात ते तुम्ही सिद्ध करा डोक्यात होत रायगडावरती शाहीवाहिनी शक 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी विक्रम नाम संवत्सरे भरवाणी पाठीपास ते सकाळी 2:15 वेद मंत्रांच्या वक्षा गागा भट्टांच्या मंत्रोच्चारात सप्तसिंधू सप्तलिंगांच्या दलानी अभिषेक झाल्यानंतर त्यांनी सिंहासनारोहण केलं उदंड दान धर्म केलं उदंड म्हणजे उदंड दान धर्म आणि आपल्या विजयाचा भगवान यांना रोवला ज्या सिंहासनावरती बसले होते त्या सिंहासनावरती एक छत्र मागच्या बाजूला डोक्यावरती रस्त्यात उभं केलं म्हणजे काय केलं की सिंहासनावरती बसल्यानंतर एकूण आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसावं ते लोकांना कळत नाही देशात कुणाला कळत नाही या गाढवाला कळते
ते मुद्दाम सांगत असतो आणि त्या छत्राचा अर्थ काय येतो. छत्र उभं केलं, छत्र उभं करून झाल्यानंतर सगळ्या प्रजाजनांना आपल्या बरोबर घेऊन उठ्या कौतुक आली. शिरकाई, गणपती, मारुती, जगदीश्वर, भवानी या गडावरच्या सगळ्या ग्रामदेवतांचे आशीर्वाद घ्यायला गेले. हत्तीवरती पालखीवरती त्या पालखीत बसून सगळ्यांना बरोबर गेले. महाराज त्या सिंहासनावरती बसायचे, हे बसले त्या दिवशी, पण नंतर मग ते छत्र उभं राहील त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगू, तुम्ही तो चित्तात ठेवा. त्या पोराला मी रागवलो, त्याच्या आयुष्याचं सोनं घेईल की महाराजांनी छत्र उभं केलं म्हणजे काय केलं ते कळावं म्हणून बसवलं त्याला. हो मी असं बोलू नाही, हा गाढव संभाजी जे बोलतो ते तुम्हाला कोणाच्याही तोंडून ऐकायला मिळणार नाही. सगळे भरवत्री व्याख्याते, नादान, लाचार, पैशासाठी मारवाई, बेकार जमात आहे. तर एक महाभारतातला प्रसंग आहे. महाभारतातला कोणता प्रसंग? ऐका, पांडवांचं राज्य हिसकावून घेणं, त्याने ठार मारून पाण्यात बुडवलं, लक्षाघरात जाळलं, अन्नात वीज घातलं, हो नाही जमलं. मग कप्तानी शकुनी मामा पुढं करून हे सगळं राज्य जिंकून घेतलं. क्षत्रियांनी लढायचं आणि दूताचं आव्हान नाकारायचं नाही, त्याच्या क्षत्रिय धर्माला काळा डाग येतो. आणि धर्मराज अतिशय देव माणूस, संत भक्तीचा मनुष्य, पराभूत झाले, गेले अरण्यात, गेले 13 वर्ष वनवास, कंदमुळं फळं खाऊन रान बेली, त्या बेलींनी बांधलेली एखादी झोपडी आणि जगली. 14 वर्ष ज्ञातवास, विराटाच्या पदरी, राजा विराट डाव केला त्यांनी. पहिल्यांदा गोपाल म्हणून नकुल गेला की मला गाईचं परीक्षण आणि गाईच्या सेवेची फार आवड. मी तुमचा राज्यातला जो गोशाळा आहे ती सगळी मी सांभाळतो, मला गोसेवेची आवड आहे. तुम्ही मला काय जेवायला घातलं तरी मला पुढे त्यांच्याजवळ गोपाल म्हणून राहिला. मग सहदेव त्याला घोड्यांची परीक्षा, घोड्यांचं फार गळत होतं. त्या विराटाकडं 15-20 दिवसांनी गेला की मी तुमच्या घोड्यांच्या शाळेत, अश्वशाळेत मला सेवक म्हणून गेला. काही विराटाला कळलं नाही काय चाललंय. मग पुढं धर्मराज विद्वान, बुद्धिमान, फार चांगला, तुमचा पुरा, हे पांडव सगळेजण 7.5-7 फूट उंचीचे होते. हो तुम्हाला कोणाला वाचायचं असेल तर मी काही पुस्तकं सांगेन की वाचा. गेले मी तुमच्या घरात आलो, काहीतरी पोटासाठी लागतं तुमच्या दरबारात, तुमच्या राज्यात. दरबारात असं नाही की उत्तम प्रवचन करतो, मी कीर्तन करतो, मी पुराण सांगतो. हो बघा, मला पदरी ठेवून घ्या. चला दरबारामध्ये पंडितजी म्हणून ठेवून घेतला. भीम 8-15 दिवसांनी आला, तुमचा पुरा झपाट काळ का, मी उत्तम प्रकारचे पदार्थ जेवणातले बनवत असतो. मी तुमच्याजवळ आचार्य म्हणून तुमच्या पाकगृहात राहायला तयार, मला सेवेत राहायला नको. मग उरली पांचाली द्रौपदी, ती मोठ्या कौशल्याने त्या विराट राजाकडे गेली आणि मला दासी म्हणून तुमच्या घरात कामाला ठेवून घ्या. माझे पती गेले, त्याला वाटोळं झालं, मला कुणीच नाही आहे, मी फार चांगली सेवा करेन. ती दासी म्हणून राहिली, तिचं नाव कंचुकी.
सगळं अज्ञात असाचं वर्ष गेलं. गुरु शोध करत होते की जर सापडले तर परत 13 वर्ष वनवास आणि परत 1 वर्ष अज्ञातवास. सापडले नाही, झालं काय? प्रगट झाले. ज्या हो अशुद्ध वृक्षाच्या धुरीत आपली शस्त्र ठेवली ती पाची पांडवानी ती घेतली अंगावरची भलकलं. ते जीर्ण शीर्ण झालेले काळवंडलेले देह कंदमुळं फळक होऊन उड्यावरती सगळं जीवन जाऊन फार खुश झाले ते. परत हस्तिनापुराकडे निघाले. अरे हस्तिनापुरात आले, हस्तिनापुरात आले आणि पांडवानी हस्तिनापूरच्या कडेला तळ्याचा प्रदेश जंगल तिथे साप ताड माड तोडले. तुमच्या टेक्टरच्या दोऱ्या केल्या, रानबिलीच्या दोऱ्या केल्या आणि एक स्वयंपाकघराची जागा आणि एक पश्ने उठण्याची जागा, एक झोपडी 6 जणांना राहण्यासाठी घेऊन बांधली. एकदम हस्तिनापूरच्या गावाच्या लांब तिकडं पण न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मिळे हाताळून. हो हो, फुलाचा सुगंध दाबून धरता येत नाही. हो काय झालं? हळू 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 लोक वाटत पाहत होते कधी येत आहेत पांडव, कधी येत आहेत पांडव. पांडवांच्या वरती झालेला अन्याय, त्यामुळं तळमळ होती, दुःख होतं आणि पांडव कधीतरी येणार. एकाला दोनाला चाराला सगळ्यांना कळलं. लोक लोंढेच्या लोंढेत पायावर डोकं ठेवून एकाचे राजे धर्माप्रमाणे न्यायाप्रमाणे नीतीप्रमाणे यांचं राज्य, पण ह्यांना मातीत घालून या पाठीत गौरवानी लटावलं. त्याचं दुःख होतं. ते खायला आणून द्यायचे, वस्त्र आणून द्यायचे आणि मोठ्या कौतुकानी लोकांची वटळ सोडली. होता 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 ही वार्ता द्वारकेला भगवान श्रीकृष्णांना कळली. द्वारकेला श्रीकृष्णांना कळल्यानंतर जुंगलाडत ते भगवान श्रीकृष्ण यात जवळत आले. पांडव आणि भगवान श्रीकृष्ण हे अत्ते मामे भावंड आहे, नातं आहे, मित्र नंतर अतिथी भावंड आहे. आणि गळ्यात गळा घातला, सगळ्या पांडवांच्या भीती घेतल्या, दुःखाश्रू आनंदाश्रू वाहत होते. बसले त्या झोपडीमध्ये, बसले त्या झोपडीला. बाहेर बसायची जागा तिकडं लहानसा स्वयंपाकघर, मध्ये एक अशी पडदी सगळ्याच्या तळाच्या माराच्या मोठ्या मोठ्या पानांनी चिखलांनी साधवून केलेली आणि हिकडून तिकडं तिकडून इकडं जायला एक असं उंच दार इतक्या उंदीचं केले. द्रौपदी बसली, पाची पांडव बसले, भगवान श्रीकृष्ण बसले. काय आनंद झाला असेल कल्पना करा की किती कितीतरी दिवस मूल हरवलेलं. आईला भेटल्यानंतर काय तिच्या उठायला वाटलं असेल, तसं परस्पर खूप आनंद होत होता. बोलत होते, घडलेले प्रसंग त्याच्यावरच्या प्रतिक्रिया सुखदुःखाच्या वेळा सगळं चाललं होतं. आणि आपल्यापेक्षा माता बहिणींना लाज लज्जा संकोच जास्त असतो. ती उठली, तिचं बोलणं 15-20 मिनटं झाल्यानंतर आणि आत गेली. आत गेली तिची जी स्वयंपाकघर आणि पश्चिमेची खुली म्हणजे झोपडी, ही जी पडली होती त्या पडलीच्या आपलं सगळं शरीर वलकलं नेसलेलं क्षीण झालेलं असं झाकून घेऊन त्या दारातून अशी वाकून पाची पांडव आणि भगवान श्रीकृष्ण काय गप्पा मारतात ते ऐकत उभी राहिली. उभी राहिली 20 मिनटं, 25 मिनटं, 40 मिनटं, तास झाला, दीर्घ काळ गेला. बोलतायत, कपागोष्टी होत आहेत, विचार वेळ चाललाय आणि अशा ह्याच्यात ही आग द्रौपदी नावाची पंचाली नावाची आग जी पाहत होती म्हणजे भगवंता डोकं बाहेर काढून सगळं अंग दडवून घेऊन भगवंता सगळेच जण येत आहेत आम्हाला भेटतायत, तसेच तुम्ही आलात का? किती वेळ झाला? तेच 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 एकासारखा दुसरा दुसऱ्यासारखा 14 वर्षात आलेले अनुभव तुम्ही सांगताय करताय. तुम्ही आम्हाला भेटायला आपुलकी कुठे आलात मला कळतंय. पण ज्यामुळे आमच्यावरती अत्याचार झाला, अन्याय झाला, आमचं राज्य हिरावलं गेलं, आमच्यावरती अघोत पापाची मातबळी झाली, नाही जमणार. तुम्हाला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला
त्यांना पीस घेऊन मारण्याचा प्रयत्न केला, लक्षागृहात जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. कप्तानी दूध खेळून राज्य सेनावलं. माझी मी रेल 16 अवस्थेत असताना माझ्या डोक्यावरचे केस धरून त्या फिरव्यांनी कुत्र्यावर होत मेलेला कुत्र्यावर व्हावं तसं उडून सगळ्यात धडबाड करून माझी निर्भत्सना केली. माझ्या पत्राला निरील हात घातला, मला नग्न करण्याचा प्रयत्न केला. 13 वर्ष वनवास, 1 वर्ष अध्यात्वास, ह्याच्या सुराची काही गोष्ट बोलणार का नुसत्याच गप्पा मारणार? भगवंता मी तुम्हाला विचारते, मी तुम्हाला विचारते, तुम्ही काही त्याबद्दल बोलणार का नुसत्या गप्पा मारून जाणार? अरे ते पाची पांडव, ते भगवान श्रीकृष्ण बसले होते, जमिनीकडे पाहायला लागले. वर्तीमान करून बोलण्याची हिंमत नाही कुणाची. संतप्त होऊन बोलत होती बाहेर लोक करून. 2 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं 7 मिनिटं झाली, दीर्घकाळ जायला लागला. तशी म्हणजे बोला ना, नुसते गप्प काय बसलात? मी बोलते त्याचं उत्तर द्या. भगवंता मी तुला बोलते. म्हणण्यानंतर हे महाभारत वाचलं पाहिजे. म्हणजे ह्यांचं काहीच कळतं. मला शिवाजी महाराज कळले त्याचं कारण रामायण महाभारत ज्ञानोबा तुकोबान रामदास आहे. या गाढवाला म्हणून कळले मला, आणि मला कळले की कुणाच कळत नाही असंच मला म्हणावं लागतं. अशी खाती बघत बसले. तशी म्हणजे किती वेळ गप्प असणार? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. भगवंता सांग काय करणार, कसं जीवन जगायचं? आम्ही त्याच्यावरती परत 1 मिनिट काही न बोलता भगवंत खपसले. भगवान कृष्ण खाती बघत याचं मान मोठी करून त्या दाराच्या आणून लोक बाहेर करून बाहेर काढून बोलणारी पांचाली म्हणजे द्रौपदी तिच्याकडे बघितलं आणि म्हणले, पांचाली तू लक्षात ठेव, बहुनी मे रचित आणि जन्मान त्वचार्जुन तान्यंबे सर्वांनी तुम्ही पर्यंत हा पर्यंत हा अर्जुन शत्रूचा कजन काळ त्याला म्हणतात पर्यंत तो आणि मी या जगावरती ज्या ज्या वेळेला न्याय नीती सत्य धर्म मातीत जातो आणि अन्याय अधर्म सत्य अनिती थैमान घालते त्या त्या वेळेला न्यायनीती सत्य धर्माच्या आधारावरती शासन उत्पन्न करणं हे माझं जीवित कार्य आहे. आणि याच्यासाठी मी आत्तापर्यंत अनेक जन्म घेतले, त्याच्याबरोबर जन्म घेतले. तो नर आणि मी नारायण त्याची स्मृती आपुळ आहे. बहुनी वे व्यतीतानी जन्मानी त्वचार्जुन धान्यम वेथ सर्वांनी नक्कम वेथपर्यंत हा अर्जुन जाणू शकत नाही. तिची बुद्धिमंद आहे, मला सगळं आठवत आहे. आत्ता सुद्धा माझा जो जन्म आहे तेवढ्यासाठी लक्षात ठेव. असं बोलल्यानंतर ती म्हणते, थांब मी तुला सांगते, तू कशातरी जन्मलास ते बोलतोयस ना? अरे ज्या अर्जुनाबद्दल तू बोलतोयस की तो आणि मी नर आणि नारायण म्हणून जन्म घेतला, तू सांगते घडलेल्या अन्याय असत्य अधर्म हो तुमच्या झालेला अत्याचार त्याचा सूर घ्यावा. त्याच्यासाठी काही करील तर फक्त एक भीम करेल, बाकी भुरलेले चारी पांडव काही करतील याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. तू त्या चारी जणांच्या पाठीमध्ये राहणार आहेस का तू भीमाच्या पाठीमध्ये राहणार आहेस? त्याचं उत्तर दे. तो म्हणतो की पांचाली अगदी नजीकच्या काळात पांडव आल्यानंतर 3 वर्षात कुरुक्षेत्रावरती युद्ध झाले. 36 महिन्या आपल्याला सांगत नाही की त्यांचं 47.5 लक्ष नाही, यांचं 17.5 लाख सैन्य. तर ते म्हणतात पांचाली तुला सांग अगदी नजीकच्या काळात, अगदी नजीकच्या काळात हे पांडव काही करोत न करो या भीमावरती तुझा विश्वास आहे, ज्या भीमाबद्दलही बोलतो तो करेल न करेल, मी एक युद्ध घडून आणणार आहे. आणि ते युद्ध असं असणार आहे की ज्याच्यात लक्षावधी लोक ठरला तिथे पटी अस्त्रांचा शस्त्रांचा मारावी तलवारीन ज्यांचे देह हात पाय डोकी धरापासून वेगळे झाले हे खच प्रेतांचे पटी समोसाच्या चिखलात लक्षावधी प्रेतपटी. ते युद्ध 1 दिवस चालणार नाही, ते 5-25 दिवस ते युद्धही करणार आहे. आणि या धरतीवरची जेवढी एवढी नालायक बीज आहे ती जाळून राग करून त्या सिंहासनावरती मी तू सम्राज्ञी आणि हा सम्राट म्हणून पंजन्यातून अभिषेक करून मी बसवणार आहे. त्यांची तुला सांगू का? आणि ते श्लोक आहेत त्या महाभारतात. ते श्लोक आमच्या महाराष्ट्रात नाही संबंध देशात पोरांना शिकवले पाहिजे. ते म्हणतात रोजिशन के सेव एवम ईशाम वृद्धा शिवामी विवत्सु सरसंशन नाम शोधो प्रतिदान
नेता रघुभान दीक्ष शयानान सुरात्री यत्सम पांडवानां तत्कर्ष्यामि माशुता सत्यन्ते प्रतिजानीहि राज्ञां मृद्धि भविष्यसि वेद्यु हिमांशिरे पृथ्वी शकरी भवे शिष्य तो निधि कृष्णे नमे मोहम बचो भवे माझा शब्द खोटा ठरणार नाही कोणी कळत न करो माझा जन्म सांगली दृष्टांचा निशांचा नगरधर्मांचा संहार करून सत्य न्याय नीती धर्माची प्रतिष्ठा बनागणं ह्याच्या म्हणजे करणार आहे आणि तुम्ही सांगू का इतकं बिभत्स दृश्य या कुरुक्षेत्रावरती उत्पन्न होईल या हो कुणाचा पती कुणाचा मुलगा हो कुणाचा भाऊ तर त्यांची प्रीत शोधायला त्यांच्या बहिणी आया पत्नी हो ऊर भरून घेऊन पतीच्या शोधासाठी भावाच्या शोधासाठी मुलाच्या शोधासाठी ऊर भरून घेऊन त्या रक्तामसाच्या चिखलातून आपला मुलगा आपला पती आपला भाऊ सापडतोय का याच्यासाठी ऊर बनवून घेऊन रक्तमसाचा चिखल तुरक सगळीकडे हिंडत असतील आणि पोटी एवढ्या 45 लक्ष सैन्याचे मुरले पडल्यानंतर ती प्रेत हो छिन्न विच्छिन्न झाली आहेत रक्तमसाच्या याच्यात पडलेली आहेत आणि एखादीला जर आपला पती त्या सगळ्या प्रेतात सापडला तर ती त्या रक्तामसाचा चिखल त्याचा